न्यायालयीन कामकाजाच्या वापरातून बाद झालेले दस्तऐवज नष्ट करण्यासाठी जिल्हा न्यायालयाने अत्याधुनिक मशीन श्रेडर कार्यान्वित केली आहे. या मशीनचे उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती वी वी वीरकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. शासकीय कामकाजातले दस्तऐवज नष्ट करण्यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धत अवलंबण्याचा पहिला मान सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं पटकावलाय. म्हणूनच न्यायालयीन कामकाजाच्या वापरातून बाद झालेले दस्तऐवज नष्ट करण्यासाठी जिल्हा न्यायालयानं अत्याधुनिक मशीन श्रेडर कार्यान्वित केली आहे. या मशीनचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती वी वी वीरकर यांनी गुरुवारी केलं. तर श्रेडर मशीन बसवण्यामागचा उद्देश असा की माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचं असं नेहमीच म्हणणं असतं की काही नवीन इनोव्हेटिव्ह मेथड्स येत असतील आणि ज्याच्याने आपल्या नियमित कामकाजामध्ये जर त्याचा फायदा होत असेल तर त्यांचं नेहमीच असं म्हणणं असतं की त्या वस्तू किंवा त्या गोष्टी किंवा त्या मशिनरी आपल्या इथे इन्स्टॉल करण्यात याव्या आणि त्यांचं नेहमीच त्यासाठी प्रोत्साहन असतं. त्यानुसार मग श्रेडर मशीनबद्दल आम्ही मॅडमशी चर्चा केली आणि त्याचे काही डेमोज आणि व्हिडिओ होते ते मॅडमशी आम्ही शेअर केले. तर मॅडमला ही संकल्पना खूप आवडली. तर या मशीनचे फायदे असे की न्यायालयीन कामकाजामध्ये वेगवेगळ्या कागद किंवा डॉक्युमेंट्स यूज केले जातात, त्यातले काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते नाश करायचे असतात, पण ते जर नाश करताना कोणाच्या दुसऱ्या कोणा व्यक्तीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. तर असा रेकॉर्ड हा अगदी काळजीपूर्वक नाश करावा लागतो. त्यासाठी पूर्वी आम्ही मनुष्यबळाचा वापर केला जायचा आणि त्यासाठी दररोज आम्हाला 2 ते 3 माणसं कंटिन्युअस ते रेकॉर्ड पाडण्यासाठी बसवावी लागत होती. पण आज या मशीनमुळे काय झालेलं आहे की जे माणसं 2 ते 3 माणसं जे काम दिवसभर करणार होते ते या मशीनमुळे 1 ते 2.5 तासामध्ये हे काम अटकणार आहे. परत जे डॉक्युमेंट्स आम्ही यात नाश करणार आहोत त्याचा पूर्णपणे कचरा किंवा विघटन होत असल्यामुळे ते दुसऱ्या कोणाच्या हातात लागलं तरी त्याचा गैरवापर होणं फारच दुर्मिळ आहे. आमच्याकडे ह्या वीरकर मॅडम वी वी वीरकर या प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज म्हणून आल्या 1915 आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जे जे प्रस्ताव ठेवले आधुनिक यंत्रणेमध्ये आधुनिक काय नूतनीकरणासंबंधी किंवा इतर याचे कॉम्पॅक्टर सिस्टीम, दुसरं क्युअस मशीन, नंतर ही आता शेडर मशीन ह्या ज्या प्रपोजल ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्यासमोर नवीन असे प्रस्ताव ठेवतो त्यावेळेला ते आम्हाला त्यातली संपूर्ण माहिती घेऊन आणि प्रोत्साहित करून या जिल्ह्याला त्यांनी एक आधुनिक जिल्हा कोर्टाला आधुनिक रूप दिलेलं आहे आणि जेणेकरून पक्षकारांना जास्तीत जास्त सुविधा, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुलभ काम करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश MB तिडके, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती वर्षाराणी पत्रावळे, प्रबंधक JJ खान, कोर्ट मॅनेजर प्रशांत माळकर आदी उपस्थित होते. ब्युरो न्यूज कोकण, नाव सिंधुदुर्ग नगरी.